योगायोगाने योगायोगाला सुरुवात होते आणि वीणा गव्हाणकर यांच्यासारखी लेखिका आपल्याला मिळते आपल्या मुलांच्या आग्रहाखातर आपल्या मुलांसाठी लिहिलेलं एक होता सारखं पुस्तक पोहोचतं मात्र सर्वांपर्यंत आणि या पुस्तकाच्या दोन नाही चार नाही तर तब्बल सेहेचाळीस आवृत्त्या निघतात आणि काहीही न ठरवता या लेखन प्रवासाच्या त्या मुसाफिर होऊन जातात आपला छंदच जर आपला व्यवसाय असेल तर उपजीविकेचं साधन असेल तर वीणा गव्हाणकर यांच्यासारख्या लेखिका जन्मास येतात आणि आज याच लेखिकेचा सहस्त्रचंद्र दर्शनाकडे प्रवास सुरू झालाय पेशाने ग्रंथपाल असलेल्या वीणा ताईंची शब्दसंपदा ही अफाट त्यामुळे मुळात त्या जरी लेखिका नसल्या तरी एक होता कारवर हे पुस्तक आपल्या मुलीसाठी लिहिण्यास त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे अमर्याद शब्दांची विचारांची खाण होती शब्दांच्या सानिध्यात शब्दच आपल्याशी मैत्री करतात आणि तोच आनंद जगण्याचा एक भाग होऊन जातो एक होता कारवर हे त्याचंच एक जिवंत उदाहरण या कारवरने अनेकांना जगण्याची दृष्टी दिली अनेक विद्यार्थ्यांना आपलं पुढील क्षेत्र निवडण्याचा दृष्टिकोन दिला पैसा हेच जीवन हेच उद्दिष्ट नसतं पैसा कीर्ती मानसन्मान यातच जीवनाची सार्थकता नसते यश पैशात मोजायचं नसतं हे कारवरच्या उदाहरणातून वीणा गवाणकर आपल्याला सांगून जातात सद्भावना वाढवणारी आणि कटू प्रसंगांना तोंड कसं द्यायचं हे जर शिकायचं असेल तर वीणा गव्हाणकर यांची पुस्तकं वाचावीत समाजात होऊन गेलेल्या अनन्य साधारण व्यक्तिमत्वांची वीणाताई आपल्याला आपल्या चरित्रांमधून ओळख करून देतात त्यांचे लिखाण आपल्याला त्यांचे बोट पकडून त्या चरित्राची सफर घडवून आणतात म्हणतात ना की इतिहास घडवायचा असेल तर इतिहास वाचता आला पाहिजे माणूस समजून घेता आला पाहिजे वीणाताईंनी तर वाचकांसमोर अशा व्यक्तिमत्वांची मांदियाळीच उभी केली गावागावांमध्ये जगात सर्वात प्रथम वैद्यकीय सेवा सुरू करणाऱ्या डॉक्टर आयडास कडर यांचे चरित्र जाणून घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाचा गाभा कर्तृत्वाचा आलेख या सर्वांनी लेखिकेच्या मनामध्ये ओढ निर्माण केली त्यातूनच डॉक्टर आयडास कडर हे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं गेलं रसायनशास्त्रज्ञ आणि एक्सरे क्रिस्टलोग्राफर असलेल्या डी एन ए आर एन ए व्हायरस कोळसा आणि ग्रेफाईट आण्विक संरचनांचे संशोधन आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करणारी रोझलिंड फ्रँकलिन हिच्या जीवनावर आधारित रोझलिंड फ्रँकलिन द डार्क लेडी ऑफ डी एन ए हे पुस्तक तर स्वतःला स्त्रीवादी न मानता स्त्रीसाठी उत्तम उदाहरण असलेल्या आणि खंबीर उदात्त विचारसरणी असलेल्या इस्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांच्यावरती आधारित गोल्डा एक अशांत वादळ या आणि अशा कितीतरी व्यक्तिरेखांचे चरित्र लिहिण्याचे कार्य वीणा गव्हाणकर यांनी आजही सुरू ठेवलंय आपल्याला आयुष्याच्या विविध टप्प्यात अनेक व्यक्ती भेटतात त्या भावतात आपल्यावर त्यांचा प्रभाव पडतो परंतु आपल्याला झपाटून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वांचा दिवसरात्र अभ्यास करून संशोधन करून त्यांचं कार्य त्यांची महत्ता सर्वांसमोर उलगडण्याचं कार्य वीणा गवणकर यांच्यासारखी एखादीच व्यक्ती करते भगीरथाचे वारस रॉबी डिसिल्वा सर्पतज्ञ डॉक्टर रेमंड डेटमार्स लीज माइंटन विलासराव साळुंखे शाश्वती अवघाची देह वृक्ष झाला अशी अनेक चरित्र वीणा गव्हाणकर यांनी आपल्या वाचकांसाठी लिहिली आहेत असे हे त्यांचे लेखन वाचताना जर वाचक समृद्ध झाला नाही तरच नवल आमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अभिव्यक्त व्हा आणि एम टी बीच्या चॅनलला पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद